दागिने पॉलिश करून देतो म्हणून चोरी करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद. बोरगाव पोलिसांची दमदार कारवाई, दोन गुन्हे उघडकीस. दागिने पॉलिश करून देतो असे सांगून फसवणूक करून चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीला बोरगाव पोलिसांनी सीतापीने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या टोळीतील दोघांनी अतीत तालुका सातारा येथे अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या टोळीने उमरज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारचा गुन्हा केला आहे. टोळीतील सचिन कुमार योगेंद्र साह व रणजित गेंदालाल साह यांना पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्याजवळून अति तेथे चोरलेला मुद्देमाल व दुचाकी जप्त केली आहे. उर्वरित इतर संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 28 सप्टेंबर रोजी रात्र गस्त घालत असताना बोरगाव पोलिसांना अति तेथील एसटी बसस्थानकाजवळ 8 इसम संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांची तपासणी केली. यावेळी त्यांच्याकडे असणाऱ्या बॅगेत दागिने पॉलिश करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर, ब्रश असे साहित्य आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 नुसार कारवाई केली. दरम्यान बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतितसह उंब्रज व कोयनानगर येथे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने फसवून दागिने चोरून नेण्याच्या फिर्यादी दाखल झाल्या असल्याने बोरगाव पोलिसांनी या टोळक्याची अधिक चौकशी केली. यावेळी टोळीतील सचिन कुमार साह व रणजित साह यांनी अतित येथे गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारच्या फसवणूक केल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी अतीत येथील गुन्ह्यातील सुमारे 20,000 रुपये किमतीचे 2 सोन्याची कर्णफुले व संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. सचिन कुमार साह व रणजित साह हे सध्या बोरगाव पोलिसांच्या कोठडीत असून उर्वरित संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर सागर वाघ, हवालदार प्रवीण शिंदे, धनंजय जाधव, राजू शिकरे, विशाल जाधव व विजय साळुंके यांनी केली आहे. एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड. दिनांक 28/9/21 रोजी रात्री 10 सुमारास स्टाफ पेट्रोलिंग करत असताना अतीत स्टँडच्या आसपास काही संशयितरित्या व्यक्ती वावरत होत्या. त्यांना हटकलं असता, त्यांना चौकशी केली असता त्यांना कुठल्याही त्यांच्या ओळखीबाबत, रेसिडेन्सबाबत असमाधानकारक उत्तरं त्यांनी दिली. त्याबाबत त्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या सॅक होत्या त्या सॅक चेक केले असता त्यांच्या सॅकमध्ये आपल्याला दागिने पॉलिश करण्याचं साहित्य जसं की ब्रश, पावडर हे आढळून आलं. मागच्याच आठवड्यामध्ये आपल्याकडे बोरगाव हद्दीत अतीतमध्ये तसंच उमरजमध्ये आणि कोयनानगरमध्ये एका आठवड्यात 3 ठिकाणी अशा प्रकारचे दागिने पॉलिश करून देतो म्हणून फसवणूक करण्याचे 3 गुन्हे दाखल होते. त्या अनुषंगाने त्यांना महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 122 प्रमाणे कारवाई करून आपण ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अतीतच्या फसवणूक केलेल्याच्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी आपणाला सचिन कुमार साहा आणि रणजित साहा दोन्ही बिहारचे आहेत यांनी ते अतीतमधील गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं. सदर गुन्ह्यामध्ये त्यांनी वापरलेली डिस्कवर बाईक आहे ती आपण जप्त केलेली आहे. त्याचबरोबर आरोपींकडून आपण 1/2 तोळे कर्णफुले ही जप्त केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला उमरज येथील एक गुन्हा जो दाखल होता तो सुद्धा उघडकीस आलेला आहे. अशा प्रकारे 2 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या आरोपी व्यतिरिक्त जे इतर संशयित आरोपी आहेत ते सध्या न्यायालयीन कस्टडीत आहेत आणि अतीतच्या गुन्ह्यामधील हे जे 2 आरोपी आहेत ते सध्या आपल्याकडे पोलीस कस्टडीमध्ये आहेत. पुढील तपास चालू आहे.